गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथे लग्नाचे अमित दाखवून मेमणीवर वेळोवेळी बलात्कार केल्याची गंभीर घटना घडली आहे. दरम्यान फिर्यादीने लासू स्टेशन येथील पोलीस चौकीत 25 मेला हजर होऊन फिर्याद दिली होती की फिर्यादीचा पती हा नेहमी दारू पिण्याच्या सवयीचा असल्याने फिर्यादी ही पतीपासून मागील 5 ते 6 वर्षापासून पती पत्नी वेगवेगळे राहत होते. दरम्यान या काळात फिर्यादी व तिचा मेहुणा ज्ञानेश्वर आव्हाड हे दोघे जण कांदा मार्केटमध्ये कामाला असताना आरोपी मेहुणा ज्ञानेश्वर आव्हाड रानर माणकी तालुका वैजापूर याने फिर्यादी हिच्यासोबत लग्न करतो असे म्हणत फिर्यादीने नकार दिल्याने आरोपीने स्वतःला ब्लेडने वार करून जखमी करून घेतले व माझ्या जीवाचे बरे वाईट करील अशी धमकी देऊन फिर्यादीस लग्न करतो असे आश्वासन देऊन तिच्यावर वेळोवेळी मागील 5 ते 6 वर्षापासून बळजबरीने इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध करून बलात्कार केला म्हणून गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आरोपी नामे ज्ञानेश्वर मच्छिंद्र आव्हाड वय 37 वर्षे रणार माणकी तालुका वैजापूर याला आज रोजी 27 मे रोजी गुन्ह्यात अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक गोरख शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पिंक पथकाचे पोलीस उपनिरीक्षक डी एस साकळे हे करीत आहेत.